नमस्कार मित्रांनो, आज आपण कागद मापन या घटकावर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 6 डझन कागद बरोबर किती दस्ते. तर मुलांनो आपल्याला माहित आहे का 1 डझन कागद म्हणजे 12 कागद. तर इथे 6 डझन कागद दिलेले आहे. तर 6 डझन कागद बरोबर 6 × 12 बरोबर, हा गुणाकार जर केला तर ते येतात 72 कागद. तर आपले एकूण कागद आलेले आहेत 72. आता आपल्या प्रश्नामध्ये विचारलं आहे की 6 डझन कागद म्हणजे किती दस्ते. तर 1 दस्ता म्हणजे 24 कागद. तर या 72 कागदांचे आपल्याला दस्ते करायचे आहे. तर आपण या 72 कागदांना 24 ने भाग देऊया. तर हा भागाकार केल्यानंतर 24 × 72 म्हणून आपला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर 3 दस्ते इतकं येते. तर पर्याय आहेत 6 दस्ते, दुसरा आहे 4 दस्ते, तिसरा 8 दस्ते आणि पर्याय क्रमांक 4 आहे 3 दस्ते. तर आपला पर्याय क्रमांक 4 3 दस्ते हे उत्तर बरोबर आहे. दुसरं उदाहरण आहे, 1 रीम कागदांपैकी 324 कागद वापरले तर किती डझन कागद उरले. 1 रीम कागद बरोबर 480 कागद. आता 1 रीम कागदापैकी म्हणजे 480 कागदांपैकी 324 कागद वापरले म्हणजे हे कागद आपल्याला यातून वजा करावे लागणार. ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 10 मधून 4 गेले 6, 7 मधून 2 गेले 5, 4 मधून 3 गेले 156 कागद उरले. प्रश्नामध्ये आपल्याला किती डझन कागद उरले ते विचारलेलं आहे. आता 156 कागद उरलेले आहे. आपल्याला माहित आहे की 1 डझन कागद बरोबर 1 डझन मध्ये 12 कागद असतात. तर आपले कागद किती उरले 156 कागद. तर आपण या 156 कागदांना 12 ने भाग देणार आहे. हा भाग दिल्यानंतर 12 × 1 = 12, 3 × 2 = 36 म्हणजे 13 हे उत्तर येत आहे. तर आपले पर्याय आहे 27 डझन, दुसरा आहे 13 डझन, तिसरा आहे 20 डझन आणि चौथा आहे 12 डझन. तर आपला पर्याय आलेला आहे 13 डझन म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. उदाहरण क्रमांक 3 आहे, 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद. तर 1 ग्रोस कागद बरोबर 147 कागद. तर आपल्याला 288 कागदांचे किती ग्रोस कागद ते विचारलेलं आहे. तर बघा मुलांनो, 147 हा जो अंक आहे याचा जर आपण विचार केला तर याची दुप्पट ही किती होते 288. जर हा 147 कागदांचा 1 ग्रोस होत असेल तर हा हे जे 288 कागद आहे यांचे किती ग्रोस होणार आहे तर 2 ग्रोस. मग आपले जे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 2 ग्रोस, पर्याय क्रमांक 2 3 ग्रोस, तिसरा पर्याय 4 ग्रोस आणि चौथा आहे 1 ग्रोस. तर आपलं उत्तर आलेलं आहे 2 ग्रोस म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय उत्तर बरोबर आहे.